गुड मॉर्निंग मंडळी, गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग. आणि आजचा माझा दिवस आहे खूप घाईचा. आज घरी पूजा आहे आणि बालाजींनी मला एवढी घाई केली, एवढी घाई की लिटरली मी केससुद्धा नाही विसरले. सो प्लीज 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 माझ्या केसांना जज करू नका, माझ्या केसांना जज करू नका प्लीज. आणि मी आता पूजेचं सगळं जे सामान आहे ते घ्यायलाच आले आहे आणि ते कारमध्ये जाऊन बसले आहेत. तुम्ही बघू शकता मी अशी साडी वेअर केली आहे खूप सुंदर, पण मी आता तुम्हाला दाखवू शकत नाही कारण त्यांनी मला एवढी घाई केली. मी तुम्हाला गपचूप दाखवते. चला फायनली मी कार मध्ये आली आहे आणि आता निघतोय. बघू आता पुढे काय होतं तर. चल धन्नो, निघाली अभी कार, गाडी में सामने देखो मेरे भाई, अभी ठोक देते तुम किसी को. चलो अभी बताती हूँ क्या क्या लेना है क्या क्या नहीं. अपने एक दिन के बाद तुम्हारा दिस सुना है वह स्वर्ग से हवा आती है. बघू शकता आमच्या इथे शिवजयंतीची तयारी चालू आहे. बोला ना. ओके आणि मी तुमची गावचे मला थोडस समजी रे. कुंपण आपण घालतो ना जसं कुंपण घालतो आणि बघ पानं फुलं आपले इथे पण हा सर्कल खूप सुंदर आहे. मला दाखवेल एका दिवशी हे बघा किती सुंदर आहे. खूप कन्स्ट्रक्शन चालू आहे आमच्या इकडे खूप खूप. मी दाखवेल तुम्हाला आणि खूप छान असा एरिया आहे. जर तुम्ही नाशिकच्या असाल आणि तुम्हाला जर नवीन घर घ्यायचं असेल तर तुम्ही आमच्या साईडच्या एरियामध्ये घेऊ शकता कारण खूप सुंदर वातावरण आहे. लोक पण चांगले आहेत, डिस्टर्ब करणारे नाही आहेत, रिकामी लोक नाही आहेत, सगळी कामधंद्याची चांगली लोक आहेत बिचारी. आणि आता इथे आलो आहे सिग्नल. बालाजी हाय करता का एकदा? थँक्यू. मी हाय केलं का ते काजोल कशी पडते पिक्चरमध्ये तेव्हा तिचा पिक्चर असा हिट होतो मग ते असं माझ्या नवऱ्याने हाय केलं का. सुट्टे नाही रे बाळा, सुट्टे नाही, सुट्टे नाही रे, सुट्टे नाही रे बाळा. आहेत पण सुट्टे नाही तेव्हा तरी ते दूर होतच.
सुविधा दिलेल्या आहे, सगळ्या गोष्टी केलेल्या आहे. जायचं नाही शाळेत, जायचं नाही, करायचं ना काही तरी तिथे जाऊन. तिथे काय रस्त्यावर उभं राहून भीक मागायची. हे पण बरोबर. आमचे साहेब जरा स्ट्रिक्ट स्वभावाचे आहेत, त्यांना काम न करणारीच लोक आवडतात. खूप पॉझिटिव्ह आहेत ते, त्याच्यामुळे ते चिडतात असे पटकन काही गोष्टींना. आपल्यालाही समोर आलं चांगलं नाही वाटत. सुट्टे नव्हते ना ते दिले असते तिला, आता आपण बाजारालाच चाललोय, सुट्टे नाही ना. सुट्ट्याचा विषय नाही, तुम्ही जर आंधळे पांगळे ठीक आहे भाऊ, काही विषय नाही. आंधळे पांगळे लोक पण काहीतरी म्हणजे काहीतरी शिकता, काहीतरी करता लोक. बरोबर आहे. तुमचे सगळे हातपाय चांगले असून पण कामधंदे नाही करायचे, प्रॉब्लेम होतो, चांगलं नाही वाटत. शाळेत जायचंय, शिकायचंय. आता तुमचं शिकायचं वय, तुमचं भीक मागायचं वय. बरोबर. पण आत्ताचा काळ असा राहिलाच नाही ना की कोणी भीक मागल. खूप म्हणजे सुविधा झाल्या आहे, खूप फॅसिलिटीज खूप झाल्या आहे. आणि प्रत्येक टॅलेंटला आज कदर करतात लोक. प्रत्येक कोणी गाणं म्हणलं, कोणी डान्स केला, कोणी काय करतात ना लोक. मग ते करायचं ना, काहीतरी करायचं ना. बंद वाटत. चालू बंद आहे ना. तरी मला डाऊट आलाच. तसंच पुढून घ्या आता, जाऊ दे. बरोबर आहे, त्यांचं पण बरोबर आहे. मुलांनी भीक नाही मागितलं पाहिजे. स्कूल करा, शाळेत जा. ज्यांना स्कूलचा चान्स मिळत नाही ते बिचारे करत. फॅसिलिटी दिलेली आहे ना एवढी, का मोफत शिक्षण दिलेलं आहे ना, कशासाठी दिलेलं आहे. कोणीच असं हे नाही राहिलं पाहिजे ना, अडाणी नाही राहिलं पाहिजे, असुशिक्षित नाही राहिलं पाहिजे, म्हणून ते दिलं ना बिचारे. तरी पण आपण गव्हर्नमेंटलाच बोलायचं काही गोष्टींमध्ये. उद्या जर समजा काही करता काही झालं सिग्नलवर, एखादी गाडी जोरात असली, किंवा ऍक्सिडेंट झाला, किंवा मेलं जर समजा तिथे एखादं छोटं छोटं पोरं, काय करणार आहे? लागलं बिगलं काही जास्त करणार. ते पण बरोबर आहे. सिग्नलवरती उभं राहायचं, भीक मारायचं चुकीचं आहे ना. मेन म्हणजे त्याच्या आई वडिलांना समजलं पाहिजे. आई वडिलांना एवढं कळलं असतं तर ही वेळच नसते आली ना. सिग्नल उभं राहायचं मस्त पैकी. संध्याकाळी पावतीवाला येतो, पावतीवाल्याला मस्त पैसे भरायचे. रिक्षाने घरी जायचं मस्त पैकी संध्याकाळी. जर तुम्ही एवढे गरीब आहे ना, काय पैसा भाजीपाला भरतो आता. कारण कसं माहिती का, एक महिन्याला पूजा करतो आपण, त्यात म्हणजे दोन चार बेल पाणी पण चांगले नसले म्हणजे मजा नाही राहत ना. ते व्हायला पण मजा येत नाही. बोलतील आम्हाला वेगळं करते. पागलच आहे हा गुरु. बेलपान काही खास भेटले नाही. पोणे 11 बालाजी गेलेत आता मिठाई आणायला, स्वीटमध्ये पेढा आणायला. पेढा प्लीज गाईज, प्लीज मला जज नका करू. माझा अवतार आज कसं बघा तुम्हाला दिसत असेल.
पूर्ण केस सुद्धा नाही विंचरले मी, त्यांनी मला केस पण नाही विंचरू दिले. अजून स्वयंपाक करायचा आहे, आज पूजा लवकर करायची म्हणून प्रॉब्लेम आहे ना, तर काहीच प्रॉब्लेम नाही. चला आपण बालाजीकडे जाऊ, जर तूप मिळत असेल तर आपण तूप पण घेऊ. कशी दिली? हा थोडं कच्ची पाहिजे होती आम्हाला, ठीक आहे ना, चालेल ना, एक दोन दिवस पूजेसाठी पाहिजे. हे खालची चांगले हे ना का देऊ, मग हे साडीचे ना का देऊ, हे जे आहेत ना वरचे नका देऊ, हा ते नका देऊ. किती एक डझन करून द्या ना, त्या साईडचे नका देऊ आणि ह्या साईडचे पण नाही. थांबा थांबा एक मिनिट, आपण दुसरे घेऊ आपण, थांबा. ते खूप छान होते हो, पण मग तुम्हाला हे काढावं लागतील. हा हा चालेल. ऐका ना, कच्ची पपई का मला एकदम कच्ची द्या ना, मला एकदम कच्ची द्या ना. एक डझनची नाही दिली का, एक डझनची नाही दिली का? मला एकदम कच्ची पपई द्या ना, छोटी असेल का तर चालेल, एकदम कच्ची पाहिजे. हा कितीची दी? ही कच्ची नाही का? छोटी बघा ना असेल तर. हे बघा इथे दिसती मला, ती बाकीची तयार आहे, ती देऊ का? नाही नाही एक मिनिट, ती दाखव मला. ही पण कच्ची वाटती आहे पण छोटी पाहिजे होती मला. छोटी नाही ना ते, कारण एकदम बारीक ना. कितीची ही? 30 रुपये. कमी करा ना, कमी करून 20 रुपये घ्या ना. 40 रुपये किलो आहे. बिल पण आहे का?